नमस्कार, इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। माझ्यासोबत आहेत मराठीतील सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे सर। अरुण म्हात्रे म्हटलं की आठवतात त्या आपल्याला प्रेमाने अर्थ करणाऱ्या कविता, प्रेमातली विवलता, त्याचबरोबर समाजातली एक प्रभावी अशी जाणीव त्यांच्या कवितेमधून सातत्यानं पुढे येताना आपल्याला दिसते। छातीवर फुले फुलण्याची, वाऱ्यावर मन झुलण्याची ती वेळ निराळी होती, ही वेळ निराळी आहे असं म्हणणारा हा कवी अतिशय वेगळ्या प्रकारची कविता लिहून मराठीला समृद्ध करताना दिसतो आहे। म्हात्रे सरांच्या एकूण सगळ्या कविताकडे जर आपण बघितलं तर ऋतू शहरातले, ते दिवस आता कुठे, कोसो मैल दूर आहे चांदणी या काव्यसंग्रहामधून ते आपल्या मराठी काव्यरसिकांना भेटायला येतात। म्हात्रे सर, आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत। नमस्कार। आपला जो काही आजवरचा मराठी कवितेचा प्रवास आहे, त्या प्रवासाकडे वळून बघताना, आपण जे सिंहावलोकन म्हणतो त्याला, त्याकडे बघताना आज तुम्ही त्याला काय कशी उपमा द्याल, त्याकडे कसं त्या प्रवासाबद्दल सांगा? खरं तर इन गोवाच्या सगळ्या रसिकांना मी अभिवादन करतो। गोव्यामध्ये आल्यामुळे मला असं वाटतं की गोव्याच्या संदर्भात थोडंसं बोलावं। मी लिहायला लागलो त्यावेळी शंकर रामाणी वगैरे ही सगळी कवी मंडळी, ती सत्यकथेतून मी वाचायचो, आणि माझा जो सगळा प्रवास सुरू झाला कवी म्हणून, त्याच्यावर जी प्रभाव करणारी जी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये शंकर रामाणी, कवी ग्रेस, भारती प्रभू, ममा देशपांडे, अशी दबा दामणसकर, ही सगळी मंडळी होती। त्याच्यामुळे आज मला जेव्हा मी रामाणींच्या शताब्दीच्या निमित्तानं गोव्याला आलो, तेव्हा मला एक असं बरं वाटतं की माझं एक वर्तुळ होतं ते काव्यप्रवासाचं, ते जसं पूर्ण झालं। ज्या रामाणींपासून प्रेरणा घेतली, त्या रामाणींच्या शताब्दीच्या कार्यक्रमात मी आहे, आणि इथे मात्र त्यांनी मला प्रमुख पाहुणा म्हणून बोलवलं, तर हा एक गौरवच आहे माझ्या दृष्टीने। आणि ह्या गौरवाला कारणीभूत असलेली ज्या गोष्टी आहेत, त्याच्यामध्ये ही सगळी कवी मंडळी तर आहेतच ज्यांनी मला समृद्ध केलं कवितेनं, पण या मधल्या काळामध्ये मी अनेक कवींबरोबर कार्यक्रम केले, कवींच्याबरोबर वावरलो, तर त्याचा पण एक खूप मोठा वाटा आहे। दुर्दैवानं शंकर रामाणींची माझी काही भेट झाली नाही, किंवा त्यांना काय पत्र पाठवलं नाही, किंवा आमचं असं काय विशेष झालं, पण आंतरिक असं एक नातं असतं कवींचं। मी नॉर्मली असं असतं की तुम्ही कुठल्या माणसाला भेटत नसतं, पण तो कवी खूप प्रभाव करून टाकतो। आता यावेळी मी गोव्यात आलो आणि मला फार आनंद झाला की त्यांनी माझी ओळख करून देताना बोरकरांच्या शैलीमध्ये कविता लिहिणारा आजच्या घडीचा कवी अशी माझी एक ओळख करून दिली। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी सगळ्या गाऊन कविता म्हणतो, प्रेमाच्या कविता तुम्ही म्हटल्याप्रमाणे अर्थ प्रेमाच्या कविता, तर ही सगळी बोरकरांची शैली जी आहे ती जशी माझ्याकडे आली आहे बऱ्यापैकी। मराठीमध्ये अशी लाईटली कविता लिहिणारे काही कवी आहेत आणि गद्य कविता लिहिणारे काही कवी आहेत, दोन्ही प्रवाह खूप जोरदारच आहेत वगैरे। मी मात्र दोन्ही पद्धतीनं लिहिलेलं आहे, म्हणजे माझं ऋतुशहरातल्या आणि कोसोमेल दुराय चांदणी हे गद्यप्राय संग्रह आहे, आणि ते दिवस आता कुठे हे लिरिकल संग्रह आहे, त्याच्यात सगळ्या लईटल्या कविता। तर मला असं वाटतं की ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ना, त्या कवितेला समृद्ध करणाऱ्या आणि मला विशेषतः आवडणाऱ्या आहेत। म्हणजे खिडक्यांच्या गजांवर एवढंही आभाळ नाही, माणसं पंख तुटल्या गज गिरगिरत आहेत पहाटेपासून, रस्ते आकाशस्त इथून तिथून निघून संपतच नाहीत कुठेही, शहरातले ऋतू बहरतात निवळतात रस्त्यातच, अजस्त्र प्राण्यांच्या अवशेषांवर कावळ्यांच्या झुंडी बसल्यावर रान थरारते, तसे रस्ते थरारतात एकाएकी, असं मी मुंबईचं वर्णन केलेलं आहे ना, शहराचं वर्णन। आणि त्याचवेळी नुसतेच दिवे जळतात, नुसतेच हात हलतात, नुसत्याच मुख्या भिंतींना सावल्या तुझ्या खेळतात, अशा पद्धतीची पण कविता लिहिली। तर मला असं वाटतं की माझा एक एकूण प्रवास जो आहे तो असा संपूर्ण कवी होण्याच्या दृष्टीने असा आहे, म्हणजे मी असं मानतो मनातलं की पोएट इज पोएट बाय इन एनी फॉर्म, म्हणजे कुठल्या पण फॉर्ममध्ये तो कवी सगळ्या अँगलमध्ये दिसला पाहिजे, त्याला असं पहा तसं पहा तो कवी दिसला पाहिजे। म्हणजे उदाहरणार्थ मी समजा आंदोलनामध्ये असतो, सगळ्या सामाजिक चळवळीमध्ये असतो, तर तिथेसुद्धा मी गाणी म्हणतो, चळवळीची गाणी म्हणतो, किंवा तिथेसुद्धा मला एखादी कविता म्हणायला सांगतात, आणि मला त्यामध्ये नेणारं जे असतं सामाजिक कामामध्ये
ती ही कविताच असते असं मला वाटतं. म्हणजे तुम्हाला मी असं एका ठिकाणी लिहिलेलं आहे स्वातंत्र्याबद्दल की रे स्वातंत्र्या तुझे फुलांचे शहर कुठे रे, तुझे कालचे दगदगणारे प्रहर कुठे रे, तुझं दिल्याना क्रांतीसाठी उन्हाळा हाका, त्या हकेने झांजरणारी लहर कुठे रे, असं जे आहे ना, तर ही सामाजिकताच आहे पण मी ती लिरिकल पद्धतीनं व्यक्त करतो. तर जे सेम बोरकर करायचे किंवा आपचे शंकरामाणे करायचे किंवा असं आपण म्हणूया म्हणजे इंदिरा संतबाई, आरती प्रभू, ग्रेस, ही जी सगळी लाईन आहे, पाडगावकर, करंदीकर, बापट, ही सगळी मंडळी आहे, शंकर वैद्य आहेत त्याच्यात, तर ही सगळे लोक जे लिरिकल सगळं लिहितात त्याचा एक खूप मोठा प्रभाव आहे माझ्यावर. त्याच्यामुळे त्या प्रभावात मी वाढलो आहे, त्या प्रभावात चालतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला सगळ्या सामाजिकतेत असल्यामुळे तशा पद्धतीची सुद्धा कविता मी लिहिलेली आहे. तर मला असं वाटतं की समृद्ध असा एक कवितेचा प्रवास मी अनुभवलेला आहे. म्हणजे संग्रह फार झाले नाहीत माझे, तीनच संग्रह आलेत, पण बऱ्यापैकी कविता लिहिली जी लोकांच्या लक्षात राहील अशी लिहिली. आणि यानिमित्तानं जी सगळी लोकं भेटलीत मला, म्हणजे जुन्या पिढीतले शंकर वैद्य सर भेटले, पाडगावकर भेटले, करंदीकर भेटले, सुरेश भट भेटले, नारायण सुर्वे भेटले, तर यांच्याबरोबर मी असं वावरलो आहे, अनेक कार्यक्रम केलेत. आणि मग त्याचबरोबर मग समकालीन जी मंडळी आहेत, मग त्यात नायगावकर येतात, किशोर कदम येतो, महेश कळसकर येतात, अशोक बागवे येतात, तर यांच्याबरोबर सुद्धा मी खूप वावरलेला आहे किंवा कार्यक्रम केलेला आहे. ते एका अर्थाने असं दोन्ही ह्याच्यातून माझा असा उदंड प्रवास चाललाय कवितेचा असं मला वाटतं. म्हणजे एकूणच आपल्या काव्यप्रवासाकडे बघत असताना त्या काव्यप्रवासावर नेमक्या कुणाच्या पाऊलखुणांचा प्रभाव आहे, कुणाचं नेमकं त्यांना साहित्य भावलेलं आहे आणि ही कविता कशी पुढं स्फुरत गेलेली आहे, याचा एक सुंदर असा प्रवास अरुण महाते सर यांनी इथं उलगडला आहे. हा चर्चेचा प्रवास आम्ही पुढं नेणारच आहोत. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कवी अरुण महात्रे सर आणि आम्ही चर्चा करतो आहोत त्यांच्या मराठी कवितेच्या प्रवासावर. सर, मला सांगा की तुमचं एक विधान आहे की उत्तम कवी होण्यासाठी केवळ पुस्तक वाचून चालत नाही, माणूस वाचावा लागतो, समाज वाचावा लागतो, आणि तुम्ही तर राष्ट्र सेवा दलाचे एक सक्रिय कार्यकर्ते राहिलेला आहात, त्यामुळं सामाजिक बांधिलकी हा देखील तुमचा एक विशेष गुण आहे. मला सांगा की साहित्यामध्ये अशा भूमिका घेऊन उभं राहणं, या भूमिका मांडणं हे दुर्मिळ होत असताना तुम्हाला कसं शक्य आहे? खरं तर थोडासा आमच्या घराला थोडासा इतिहास आहे. माझे वडील जरा संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत होते, माझी आई राष्ट्रसेवा दलामध्ये होती, माझे आजोबा काँग्रेसचे स्वातंत्र्यसैनिक म्हणजे ते, आणि त्याच्यामुळं त्यांना तो सगळा स्वातंत्र्याच्या सगळा लढ्याचा प्रभाव, गांधीजींचं ते अनुकरण करायचे, आणि शेवटपर्यंत आयुष्यभर त्यांनी खादी वापरली. आणि एकूणच घरामध्ये अशी जी एक सामाजिकता असते ना की तुमच्याकडे खूप लोक येतात, तुमच्या गप्पा गोष्टी चालतात, वाद होतात खूप, आणि मतमतांतर सगळे चालू असतात, तर याचा एक अगोदरपासून घरामध्ये प्रभाव होतात. त्यात नंतर मग मी राष्ट्रसेवा दलामध्ये गेलो, तो काळ नेमका जेपींच्या आंदोलनाचा होता, म्हणजे आंदोलन ते झालं होतं, जनता पार्टी अस्तित्वात आली होती, आणि एकूण सगळीकडे समाजवादी वातावरण ज्याला म्हणतो की वंचितांचं वातावरण ज्याला म्हणतो ना, की सगळे तिसऱ्या जगातले जे लोक आहेत ते इतके वर्ष सत्तेच्या बाहेर होते, ते सगळे जनता दलाच्या किंवा जनता पार्टीच्या वेळी सगळे एकत्र आले आणि त्यांचं सरकार झालं, तर ती आमच्यासाठी अशी खूप बूस्टर अशी एक गोष्ट होती. मी ज्या सगळ्या परिस्थितीमध्ये वाढलो त्याच्यामध्ये हे सगळे संस्कार होते की अन्यायाच्या विरुद्ध बोलायचं किंवा एखादी गोष्टी खटकत असली तर ती सांगायची, मग ती कोणाला पण सांगायला पण घाबरत नाही. तर त्याचा एक प्रभाव म्हणून कदाचित असा असेल की कवितेत लिहिताना पण ती जी स्पष्टता असते ती तुम्हाला दाखवता येते. खरं तर कवितेचा एक मोठा फायदा असा आहे की कवी काय डायरेक्ट कोणा राजकारण्याकडे किंवा कोणाकडे समाजाकडे असं जात नाही, कविता म्हणत मला हे म्हणायचं आहे वगैरे, तो त्याच्या वहीमध्ये लिहितो आणि ते जेव्हा प्रसिद्ध होतं तेव्हा लोकांना कळतं की ह्याला असं असं म्हणायचं आहे. आणि असं पण एक सूचकता असते की त्याच्यामध्ये डायरेक्ट अटॅक न करता तुम्ही असं ते लपवून असं लिहू शकता, त्याच्या सूचक असं करू शकता, तर त्याच्यामुळे ती एक लिबर्टीच म्हणतो आपण की तुमच्या मनातली सगळी खदखद असते, ती खदखद वाचणाऱ्याला कळते काय याला म्हणायचं आहे ते,
पण तुम्ही डायरेक्ट कोणाच्या विरुद्ध नाही लिहित ते, असे एक कवी म्हणून सोय असते वगैरे. त्याच्यामुळे एकाच वेळी तुम्ही स्टेजवर असता तेव्हा बोलता, डायरेक्ट बोलता, आणि कवितेमध्ये हेच गोष्ट अशी त्याला खूप छान असं आपण अवगुंठन म्हणतो किंवा पांघरुण घालून असं साधलं जातं. तर ते सतत करत आलो आहे मी, आणि ते म्हणजे कवीला असं राहता येत नाही गप्प, तो बोलतोच कुठेही. त्याच्यामुळे तो एक मोठा फायदा झाला. सेवादलामध्ये गेल्यामुळे एक सगळ्यात मोठा फायदा असा मला झाला की सगळ्या चळवळींशी एकदम डायरेक्ट संबंध आला, आणि मी थोडासा कविता म्हणणारा, गाणी म्हणणारा असा असल्यामुळे सगळीकडे आमंत्रण असायची मला. म्हणजे मी राष्ट्रसेवा दलामध्ये होतो आणि मी नर्मदा बचाव आंदोलनाचं पण पहिलं धरणं मुंबईमध्ये मी धरलेलं आहे, सुरुवातच त्याच्यात मी होतो. नंतर मग निर्भय बनो आंदोलन म्हणून निखिल वागळेंनी एक काढलं, त्याच्यातसुद्धा मीच होतो. एक महाराष्ट्रभर विज्ञान यात्रा गेली होती 1982 साली मला वाटतं, तर त्याच्यामध्ये त्या विज्ञान यात्रेमध्ये मी पूर्ण महाराष्ट्र फिरलो आहे त्या काळामध्ये. आणि नंतर मग नामांतराच्या लढ्यामध्ये मी होतो, तेव्हा 12 दिवस जेलमध्ये होतो तिकडे. अशा पद्धतीनं जी जी चळवळ सगळी झाली त्या सगळ्या चळवळीमध्ये मी होतो. म्हणजे पाण्याची चळवळ झाली तर पाण्याच्या चळवळीमध्ये, स्त्रीमुक्तीची चळवळ झाली तर स्त्रीमुक्तीच्या चळवळीमध्ये, असं अनेक चळवळींची मध्ये. गिरणी कामगारांचा मध्ये संप झाला तो दत्ता सामंतच्या वेळात, तर त्यावेळी मी त्या लाल निशाण गटाच्या तिकडे जायचं, तर ते मला सांगायचे की तुम्ही जरा ह्या गिरणी कामगारांचा सर्वे घ्या, काय चाललं आहे त्यांचं वगैरे. आणि ते जे सगळं भीषण होतं की सगळी घरं बंद पडली होती, लोक कोकणात निघून गेले होते, भांडीसुद्धा विकण्याची वेळ आली त्यांच्यावर, असे ते भयानक सगळं ते मी अगदी जवळून बघितलेलं. याचा एक परिणाम तुमच्या सगळ्या कवितेवर होतो. म्हणजे तुम्ही कांट रेसिस दिस ना, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही विसरू शकत नाही. कविता लिहिताना मी फक्त फुलांचं चांदण्याचं नाही लिहू शकत, ही कधीतरी एक अटळ वेळ येते की तुम्हाला हे पण लिहावं लागतं. त्याच्यामुळे मग मी दोन्ही पद्धतीच्या कविता लिहिल्या असं मला वाटतं. खूप छान वाटतंय गोव्यामध्ये आल्यावर, खूप सुंदर हिरवेगार रस्ते आहेत असंही लिहिलेलं आहे. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे की शहरातले ऋतू आता सरकारी कागदपत्रात मिसळून जाऊ पाहत आहेत, झाडांना इथे पानांऐवजी कागदाचेच कोंबे येऊ लागले, अशा पद्धतीची पण कविता लिहिलेली आहे. तर मला असं वाटतं की माझी अशी धारणा आहे की कवी म्हणून तुम्हाला जर का परफेक्ट कवी असं ज्याला म्हणतो आपण, पूर्ण कवी, तर त्याला ह्या सगळे दोन्ही डोळे असले पाहिजे. एक सामाजिक डोळा आणि एक साहित्याचा किंवा ज्याला आपण सर्जनशील निर्मितीचा डोळा म्हणतो असा एक डोळा. तर प्रयत्न असा माझा सतत प्रयत्न राहिला पाहिजे या दोन्ही गोष्टी सुट्टा कामा नये. मी याला जोडून विचारेन की बरेच जण म्हणतात की लेखन हे स्वांत सुखाय असतं, तुमच्या दृष्टीनं काय आहे ते? स्वांत सुखाय आहे की ती सगळी अस्वस्थता समाजाला जोडणारी आहे? असं स्वांत सुखाय वगैरे असं म्हणायला ठीक आहे, कारण लेखक म्हणून त्याला लिहिल्यावर जो आनंद होतो तो वेगळाच आहे, त्याला आपण स्वांत सुखाय म्हणतो. पण कधीही कुठलं पण लेखन हे समाजापासून वेगळं राहू शकत नाही. मी त्याचं आता अगदी अलीकडचं उदाहरण म्हणजे शंकररामाणीच. की शंकररामाणीच त्यांनी फार स्वतःसाठी लिहिलं असं आपण म्हणतो. आत्मक्लेशाची कविता लिहिली, एकट्याची कविता लिहिली, काळोखाची कविता लिहिली. पण आता इतक्या वर्षाने आपल्या लक्षात येतं की या सगळ्या कवितेचा समाजाशी संबंध आहे. ही कविता समाजाला हवी आहे, ही कविता समाजाने ऐकली पाहिजे अशी आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणू शकत नाही की सगळं स्वांत सुखाय असतं. हे स्वांत सुखाय कधीतरी या सगळ्या समाजाच्या गंगा जळामध्ये सोडावंच लागतं आणि ते येतच. म्हणजे त्याच्यामुळे स्वांत सुखाय हा लेखकासाठी आनंदाचा भाग असला तरी त्याच्यावर जबाबदारी सतत असते की समाजाचा सगळा आरसा होणं महत्त्वाचं आहे. समाज काय आहे ते तुमच्या सगळ्या लिखाणातून दिसलं पाहिजे. एकूणच लेखकाची सामाजिक बांधिलकी आणि त्याचं लेखन हे कसं परस्पर पूरक असतं याची सुंदर अशी गुंफण जशी अरुण महात्रे यांच्या कवितेत पाहायला मिळते तसंच त्यांचं विवेचन देखील या ठिकाणी त्या पद्धतीचं आहे. वेळ झाली आहे अल्पशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा इन गोवा 24 तास. इन गोवाच्या या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. माझ्यासोबत आहेत सुप्रसिद्ध कवी अरुण महात्रे सर आणि आम्ही चर्चा करतो आहोत मराठीच्या काव्यप्रवासात. सर मला सांगा की मराठी काव्य परंपरा ही तशी गेय कवितांची परंपरा मानली जाते आणि अलीकडं तर पद्य कवितेबरोबर गद्य कवितेंचं खूप मोठ्या प्रमाणात पीक येऊ लागलेलं आहे.
एकूण आजच्या मराठी कवितेची स्थिती नेमकी काय आहे, ती नेमकी कुठल्या टप्प्यावर आहे असं तुम्हाला वाटतं? खरं तर आता तुम्ही बरोबर सांगितलं की आपली परंपरा सगळी त्या लईतल्या कवितेची आहे, म्हणजे अगदी ज्ञानोबा घ्या, तुकोबा घ्या, नामदेव घ्या, सगळी संत परंपरा, नंतर जी पंत परंपरा झाली मोरोपंतांची किंवा आपल्या शाहिरी वाङ्मय, हे सगळं लिरिकल आहे. मराठीची जी ओळख मला नेहमी अशी वाटते की ती लिरिकल कवितेची ओळख आहे मराठी कविता म्हणजे. म्हणजे एक फक्त उदाहरण सांगतो, मध्ये एक जर्मन माणूस भेटायला आला होता, जर्मन साहित्यिक, आणि तो विद्यापीठात आला आणि तिकडे असलेल्या माणसाने सहज ओळखून दिली की हे कवी आहेत मराठीतले. तर ते म्हणले की त्यांना कविता म्हणून दाखवा, तर मी त्यांना एक गद्य कविता म्हणून दाखवली. तर ते म्हणले ओके, म्हणजे मला समजलं नाही काही पण कळलं मी काय तिला. नंतर म्हणले तर मला एक गाऊन कविता म्हणून दाखवतो, आणि मग माझी एक गाऊन कविता म्हणून दाखवली. अच्छा, कुठली कविता होती? तर मला वाटतं हीच असणार, छातीत फुले फुलण्याची वगैरे अशी असणार. खूप कविता त्याच्या मी लिहित त्या त्यातली, म्हणजे आता उदाहरणं तर तुम्हाला म्हणायची म्हणून दाखवतो एक. ती अशी कविता आहे की विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. विसरता येत नाही असे नसतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. चुकाना टाळताना किती केली हुशारी, चुकाना टाळताना किती केली हुशारी. नवे दिसताच कोणी पुन्हा चुकतेच काही, मनाला सांधणारे नवे मिळतेच काही. तर अशी ती कविता मी म्हटली दोन वेळी. तर तो जर्मन माणूस ताबडतोब म्हटलं की दिस इज दिस ओनली आय वॉन्ट. हां, बिईंग अ मराठी यू आर डिफरंट अदर दॅन अदर लँग्वेजेस. हे तुम्ही गद्य कविता म्हणता हे आमच्याकडे पण म्हणतात, त्याच्यात काय मी डिफरेन्शिएट करू शकत नाही, पण तुम्ही गायलात ना हे आम्ही नाही करत, हे तुमचं आहे, त्याला मराठी स्टॅम्प आहे. मला असं वाटतं की अशा अर्थाने गाऊन कविता म्हणतात लईतली कविता ही आपली कविता आहे. म्हणजे तुम्हाला बराबर सांगायचं झालं तर आता सरीवर सरी आल्या ग सचैल गोपी नाल्या ग असं म्हटलं की आपल्याला कळतं हे बोरकर आहेत आणि बोरकरांची प्रेमाची कविता आहे. किंवा अगदी पाऊस कधी सापडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद स्वराने, अशी कविता ग्रेसची कविता आवडत तुम्हाला. किंवा पाडगावकरांची, शंकररामाणेंची, आमच्या इंदिरा संतांची, आरती प्रभूंची कविता नावाची गोष्ट आहे. ती कविता म्हटलं की तुमच्या लक्षात येतं की हे असं येरे घना नाव घाला माझ्या मना, अशा पद्धतीची कविता जी आहे. किंवा आता दिवे लागले तमाच्या तळाचे दिवे लागले, तर हे कसं डायरेक्ट थेट घुसणार आहे आपल्या सगळ्या जनमानसामध्ये. तर हा आपला स्टॅम्प असं म्हणतो, मराठीचा स्टॅम्प आहे, मराठीची मुद्रा आहे. तर ही कविता ही आपली बेसिक कविता, म्हणजे तिथून आपण सगळे निर्माण झालो. पुढे मग इंग्रजी कवितांच्या प्रभावामुळे मग आपण गद्य लिहायला लागलो, आणि गद्य कविता पण ग्रेट आपण लिहिली, म्हणजे छान अरुण कोलटकरांनी लिहिली, दीपू चित्र्यांनी लिहिली, नारायण सुर्व्यांनी लिहिली, म्हणजे हे नंतरचे सगळे कवी जे आहेत त्याच्यामध्ये मग नामदेव ढसाळ येतो, त्याच्यामध्ये आमचा मनोहर ओक येतो, तिथे मालचंद्र नेमाडे येतात, मोठी सगळी मंडळी आहेत. उत्तम गद्य कविता लिहिली आणि गद्य कवितेचं दालन पण आपण अगदी छान भरून टाकलं की अगदी परदेशामध्ये आपल्याला मान्यता मिळावी एवढ्या उत्तम कविता आपण लिहिल्या. पण मला असं वाटतं की गद्य कविता आणि पद्य कविता असं मराठीचं कॉम्बिनेशन असलं पाहिजे. म्हणजे एखादा कवी जर का गद्य लिहित असेल तर त्यांनी पद्यसुद्धा लिहिलं पाहिजे. मला ते आवडत नाही, मला ते येत नाही असं म्हणून चालत नाही. जसं जो लिरिकल कविता नुसतं लिहित असतो त्याला गद्याचं वावडं असतं, तर असं पण आता काम आहे, त्याला पण गद्य कविता एक तुतारी द्या माझं आणून पुंकेनं जे मी स्वप्राण आणे असं केशव तुतांनी लिहिलं. आणि त्याचवेळी अंतजाच्या मुलाचा प्रश्न अशी एक कविता त्यांनी गद्यप्राय लिहिलेली आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे आपण वेणी म्हणतो ना दुपेडी वेणी, की गद्य कविता पद्य कविता अशा पद्धतीनं आपली एकूण मराठी कविता जायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे अलीकडे गद्य आणि पद्य याच्यामध्ये केवळ सृजन आणि चिंतन असा काही फरक आहे का? नाही, खरं तर असं नाही, म्हणजे सृजन आहे दोन्ही ठिकाणी, दोन्ही ठिकाणी सृजन आहे. फक्त लिरिकल विचार ज्याला म्हणतो ना, की एखादी गोष्ट लिरिकली कशी येते असं जे आपण म्हणतो ना, तर त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीची मानसिकता तुमची लागते, ज्याला मी कवीची मानसिकता म्हणतो. म्हणजे आता बाहेर हिरवगार दिसतं तर तुला पण हिरवगार दिसतं, लाडसाहेबांना पण हिरवगार दिसतं, हां सगळीकडे,
पण त्याचं हिरवे हिरवे गार गालेचे हरित ऋणाच्या मखमालीचे असं बालकवी लिहितात. तर ती एक वेगळी मानसिकता आहे, तुमच्या तोंडातच एक लय असते, त्याप्रमाणे ते आपोआप होतं. त्याचं आपण काय म्हणतो, रूपांतर करतो ना, की कविता म्हणजे काय असते, शेवटी तुमच्या आतल्या धडधडीचं शब्दामध्ये रूपांतर. कवितामध्ये कविता म्हणजे तुम्हाला बसलेल्या चटक्यांचं छुटक्यामध्ये रूपांतर. तर अशा पद्धतीनं तुमच्याकडे या सगळ्या गोष्टी पाहिजेत ठसून, की तुम्हाला कुठलाही विचार येताना तो लिरिकली येतो, हे कवीची ओळख असते. काळोख तर सगळ्यांनी बघितला, पण शंकररामाणींनी त्या काळोखाला वेगळं रूप दिलं. उजेड अनेकांनी बघितला, पण आमच्या सुरेश भटांनी त्या उजेडाला फार सुंदर असं नाव दिलं ना, विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही, असे त्यांनी ओळखले. तर मला असं वाटतं की सृजन दोन्ही ठिकाणी आहे, पण या सृजनाला अशी एक लय जर का मिळाली, लयीतलं असलं, तर ते लोकांच्या खूप जवळचं जातं, किंवा ते तुमचे अनेक वर्ष टिकतं. तुला म्हणजे आता गंमत म्हणून सांगितलं तर आश्चर्य वाटेल की ज्या ज्या कविता लिरिकल आहेत त्या सगळ्या टिकलेल्या आहेत. अच्छा. हां, बोरकरांच्या सगळ्या कविता आपण म्हणतो, कारण काय, जिथे जे आले भरते ग घनात कुमकुम फिरते ग, या कविता लिरिकल असल्यामुळे लक्षात राहिल्या, त्यांच्या बाकीच्या कविता नाहीत लक्षात बऱ्याच जणांच्या. आणि आता तुला लक्षात येईल, तुम्हाला लक्षात येईल की सगळे गद्यप्राय कवी आहेत ना, ते हळूहळू लुप्त होत चालले, कारण लक्षातच राहत नाही ना. तुमच्या लक्षात राहण्यासाठी असं काहीतरी एक लिरिकल असतं की तुमच्या ओठात बसतं, ते शिल्लक राहतं. तर अनेक वर्षांनी शिल्लक काय राहील, सुरेश भट जाऊन आता इतकी वर्ष झाली, त्यांची गाणी म्हणतो आपण, आपण ज्ञानोबांची गाणी म्हणतो, आपण आरतीप्रभूंची गाणी म्हणतो. मधल्या काळामध्ये अनेक कवी झाले, म्हणजे ज्यावेळी आरतीप्रभू लिहित होते त्यावेळी गुरुनाथ धुरी पण लिहित होता, उत्कृष्ट लिहित होता, खरं डहाके लिहित होते, किंवा बाकीची सगळी माणसं लिहित होती, त्यांच्या फार कविता लोकांच्या माहिती नाही का, मला माहीत नाही, कारण गद्य कवितेची आपल्याकडे अशी परंपरा नाही की सारखं म्हणायचं, पण गाऊन कविता जी म्हणायची पद्धत आहे ना, त्याच्यामुळे ह्या सगळ्या कविता टिकतात असं मला वाटतं. फार काय, स्वातंत्र्याच्या वेळी इकडे गोवा मुक्ती संग्रामाच्या वेळी पण मला आठवते की बोरकर त्या सगळ्या ह्याच्यामध्ये होते, गोवा मुक्तीच्या आंदोलनामध्ये लोहिया आले होते, लोहियांना भेटायला गेले होते. तर लोहियांनी त्यांना सांगितलं की तुम्ही एखादं गाणं लिहा ह्याच्यावर जे लोक म्हणतील सगळे, आणि मग बोरकरांनी गाणी लिहिली गोवा मुक्ती संग्रामाची, आणि त्याच्यामुळे ती चळवळ फोफावली. म्हणजे शेवटी तुम्हाला काय गाण्याचा आधार घ्यावा लागतो. आम्हीसुद्धा आता मी सेवादलात असल्यामुळे क्रांती जिंदाबाद रे गी क्रांती जिंदाबाद, मरणाच्या दारात गातली तुम्ही आम्हाला साथ, अशा कविता म्हणतो, तुझ्या कामामधून तुझ्या कामामधून, फेमस आहे ना, साने गुरुंचं आता उठू सारे रान आता पेटवू सारे रान, हे सगळं म्हणतो ना. म्हणजे साने गुरुजी बाकी तुम्हाला माहिती आहेत किती मोठे आहेत, पण साने गुरुजी कशामुळे लक्षात राहिले, या गाण्यांमुळे लक्षात राहिले. जगाला प्रेम अर्पावे असं जे आहे त्यांचं आहे, त्याच्यामुळे लक्षात राहतं. तर म्हणजे हे आता खूप मोठं स्टेटमेंट आहे, याला काही आधार असं मला देता येत नाही, पण एवढं मी निश्चित सांगू शकतो की गाणी असल्यावर तो सगळा प्रवाह कवितेचा अनेक वर्ष चालू राहतो, म्हणून लिरिकल कवितेला थोडंसं महत्त्व आहे. अच्छा. एकूणच लिरिकल कविता ही अधिक काळ टिकते, अधिक काळ पुढं जाते, तुमचं म्हणणं आहे. आता याच कवितेमध्ये आणखी काही करण्यासारखं तुमचं आहे असं वाटतं? नाही नाही, आता सुदैवानं आपल्याकडे जे म्हणजे माधव जुलियन यांनी गझल नावाची गोष्ट आपल्याकडे आणली, सुरेश भटांनी ती खूप मोठी केली. आत्ताच्या काळात तुला आश्चर्य वाटेल, जितकी गद्य कविता लिहिली जाते ना त्यापेक्षा जास्त गझला लिहिल्या जातात, आणि प्रचंड लोक गझल लिहितात. त्याचं कारण काय, त्यांना माहिती की गझलेमध्ये जो खटका आहे ना, हा खटका लोकांच्या लक्षात राहतो. तीच गोष्ट जी प्लेन सांगितली ती तुम्ही लक्षात राहत नाही, साध्यापणे सांगितली, पण त्याचं असं काहीतरी गझलमध्ये गझलियत जी म्हणतात ती त्याच्यात आली की ती लक्षात राहते. हे एकाच वेळी ते लयीतलं कारण आहे, लय असल्यामुळे सगळं लक्षात राहतं. म्हणजे मला कधी कधी फार कौतुक पण वाटतं ह्या गोष्टीचं, की अनेक ठिकाणी कार्यक्रम केलेत मी आणि कविता म्हटल्यात, तर माझ्या कविता म्हणणारे अनेक लोक आता तुला दिसतील जागोजागी, मला कवितेवरून ओळखणारे, ही तुमची ओळ आहे, ही तुमची, आणि कुठल्या ओळी असतात त्या सगळ्या ह्या गाण्यातल्या ओळी असतात. कोणते नुसतेचं दिवे जळतात ही कविता ऐकवतो, कोण छातीत फुले फुलण्याची ही कविता ऐकवतो, कोण विसरता येत नाही ही कविता असं ऐकवतो, कोणते दिवस आता कुठे ही माझी कविता ते ऐकवतो, असं सगळीकडे तो पाहशील ना, तर ह्या कवितेचा प्रभाव आहे. मी नेहमी मानतो की मी गद्य कविता पण लिहिली, खूप लिहिली आहे, पण ती सांगणारी लोकं फार पुढे कमी येत आहेत, आणि ह्या माझ्या कविता सगळ्यांना जास्त आठवतात किंवा लक्षात राहिल्या. ओके. म्हणजे एकूणच
मराठी कवितेचा प्रवास हा गेयतेपासून सुरू झालेला आहे आणि आजही तो अखंडपणे गेय स्वरूपातच लोकांच्या स्मरणात कसा राहतो आहे याची मांडणी अरुण म्हात्रे सरांनी इथं केलेली आहे. मराठी कविता आज ज्या काही वळणावर आहे, ज्या पद्याकडून गद्याकडे ती वळताना दिसत आहे, हे सगळं मराठीतलं वेगळं असं समृद्ध संचित असलं तरी शेवटी पद्य कविताच लोकांच्या लक्षात राहणार आहे, चिरकाल टिकणार आहे, हे मात्र तेवढंच खरं. म्हात्रे सर, आपण मुद्दाम आमच्या इनगोवाच्या दर्शकासाठी आपला काव्य प्रकाश सगळा प्रवास इथं उलगडला त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मी पण इनगोवाचे मनापासून आभार मानतो की गोव्यात तर अनेकदा येतो, इकडे यायला आवडतं, पण तुमच्या चॅनलमुळे या कार्यक्रमामुळे परत एकदा अनेक लोकांना माझी कविता माझं म्हणणं सगळं बघायला मिळेल आणि हे परत एकदा अक्षय सगळं असतं हे ते चिरकाल टिकेल माध्यमातून असं मला वाटतं. तर तुमचेसुद्धा इनगोवाचे खूप खूप आभार मानतो. नमस्कार.